हे समोरचे विहंगमय दृश्य बघून तुमच्या लक्षात आलं असेल की हे चित्र कशाचं आहे बरोबर ना हे चित्र आहे नदीचं मित्रांनो लॉकडाऊनच्या कालावधीत फारसं साहित्य माझ्याकडे उपलब्ध नाही पण इथे एका मग्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडीशी चिकन माती आणि एक कलरची बॉटल आहे याच्या साह्याने मी एक छोटीशी ओबडधोबड आकृती तयार करून नदी ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच वेळा वर्गात मुलांना विचारलं मुलांनो नदी बघितली आहे का रे सर्व मुलं म्हणतात हो सर आम्ही नदी बघितली आहे काही नद्यांची नावे सांगा सांगतात काही मुलांना विचारलं अरे नदीत कधी पोहायला गेल्या आहेत का काही मुलं म्हणतात हो मग मुलांना मला आता एक सांगा नदी म्हणजे काय कुणालाही याचं सहजासहजी येत नाही नदी म्हणजे काय सांगता येत नाही आज ही संकल्पना आपण स्पष्ट करत आहोत या ठिकाणी बघा या आकृतीचं निरीक्षण करा काय दिसतंय तुम्हाला की साधारणतः उंचवट्यावरून हे पाणी खाली वाहत येताना दिसत आहे नदीचा जो उगम असतो तो डोंगरमाथ्यावर झाल्यानंतर अनेक छोटे मोठे प्रवाह जे असतात झरे ओहळ नाले यासारखे छोटे मोठे जलप्रवाह एकत्र येऊन मोठा जलप्रवाह तयार होतो त्याला नदी म्हणतात बघा किती सुंदर पद्धतीने ही संकल्पना स्पष्ट होते बघा हे छोटे मोठे जलप्रवाह आता बघा आता हे एकत्र आले मोठा जलप्रवाह तयार झाला त्याला नदी असे म्हणतात नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावर एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारी नैसर्गिक आणि रुंद थंड पाण्याचा जो प्रवाह असतो त्याला आपण नदी म्हणतो नदी वाहत असताना या ठिकाणी मुलांना जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा ती संत होते आणि तिची गाळ वाहून नेण्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि मग समुद्रकिनाऱ्याजवळ तिच्या मुकाशी गाळ साचतो आणि नदीला या ठिकाणी फाटे फुटतात आणि तिच्या मुकाशी गाळ साचून त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार होतो हा त्रिकोणी कृती हा त्रिकोणाकृती जो प्रदेश आहे हा या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसतो त्यालाच आपण हे गाळाचे मैदान किंवा त्रिभुज प्रदेश असे म्हणतो त्यानंतर याच त्रिभुज प्रदेशाला म्हणजे पुढे जर आपण बघितलं तर असेच जे प्रवाह आहेत ते त्या ठिकाणी मुकाशी गाळ साचवतात आणि अनेक प्रकारचे प्रवाह त्या ठिकाणी तयार होतात या प्रवाहाला आपण काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला या प्रवाहाला आपण वितरिका असे म्हणतो ह्या ज्या वितरिका असतात ह्या या, या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात आमचं चॅनल आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी